नमस्कार मैत्रिणीनो, आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अधिक मास महात्म्याचं काल आपण 18वा अध्याय पाहिला. त्यामध्ये पाहिलं मंगळागौरी सौभाग्यदात्री. आज आपण पाहणार आहोत 19वा अध्याय आणि त्यामध्ये पाहणार आहोत 7 दिवसाचे पुण्य. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मास महात्म्याचा पुढील कथाभाग निवेदन करताना सूत म्हणाले, लक्ष्मीने नारायणाला प्रश्न केला की हे स्वामी, ह्या अधिक महिन्यात कोणकोणते व्रत किंवा नियमाचरण करून कोण तरुण गेला ते तुम्ही सांगा. तेव्हा नारायणाने जी कथा सांगितली ती अशी. दक्षिणेमधील गोकुर्ण पर्वताजवळचे ते एक शांत सुधार असे गाव, त्याचे नाव शिवकांची. लखलखत्या गोपुरांचे ते गाव शिव गौरीलाही फार प्रिय होते. त्या गावात एक विप्रदास नावाचा सेवेकरी राहत होता. तो आणि त्याची पत्नी दोघेही नेहमी ब्राह्मणाची सेवा करीत. अधिक मास आला तेव्हा त्याने आणखीनही एखादे व्रत करावे आणि पदरी पुण्य जोडावे असे ठरवले. दानाला पैसे नव्हते, तीर्थयात्रेला जायला अंगात त्राण नव्हता. मग त्यांनी नदीचे पवित्र स्नान आणि सारणेश्वराचे दर्शन घ्यायचा संकल्प केला. दोघांनीही तो नियम अधिक मासात मोठ्या श्रद्धापूर्वक आचरला. गंगेचे स्नान करायचे, सारणेश्वराचे दर्शन घ्यायचे, भावपूजा करायची आणि मग गावात परतायचे. हा त्यांचा नित्यकर्म होता. संपूर्ण अधिक मासाचं स्नान पूजा करू आणि दर्शनाचा नित्यनियम पार पडला. शेवटचा दिवस उजाडला. त्या दिवशी त्यांनी एक एक करून जमा केलेले पैसे खर्च केले. तिथेच उद्यापन केले, ब्राह्मण भोजन घातले, ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले, प्रसाद घेतला आणि ते दोघे जण रात्री उशिराने आपल्या घराकडे येत असताना वाटेत एका प्रेत पिशाच्याने त्याची वाट अडवली. ते पिशाच्य पाहून ब्राह्मण घाबरला. त्याची बायको तर बेशुद्धच झाली. भगवंताचे नाम मनात स्मरून धैर्य आणून शिवप्रसादाने त्या पिशाच्याला, तू कोण, वाट का अडवलीस असे विचारले. तेव्हा त्या पिशाच्याने आपला सर्व पूर्व इतिहास विप्रदासाला सांगितला. अधिक मासाच्या स्नानाचे पुण्य पदरी जोडलेले जे पुण्य पुरुषा, तू तुझ्या पुण्यातील 7 दिवसाचे स्नानदान पुण्य मला दे आणि माझा उद्धार कर, अशी त्याला हात जोडून विनंती केली. विप्रदासाला त्याची दया आली. विप्रदासाने हातात पाणी घेतलं. मनोमन अधिक मासाचे दैवत पुरुषोत्तम आणि भगवान शंकर यांचे स्मरण केले आणि आपल्या महिन्याभराच्या स्नान पुण्याईमधला 7 दिवसाचा पुण्याचा वाटा हा त्या पिशाच्याला दान दिला. ते उदक हातावर पडताच त्या पिशाच्याचा उद्धार झाला. त्याला सुंदर आणि दिव्य असा देह प्राप्त झाला. त्यावेळी देवदूत आले. त्या देवदूताने सन्मानपूर्वक त्या पिशाच्याला त्याचा उद्धार करून दिव्य देह प्रदान करून त्या विमानात बसवले. स्वर्गातून आलेल्या त्या विमानात बसत असताना त्याने विप्रदासाला हात जोडले, कृतज्ञतापूर्वक त्याला नमस्कारही केला. विप्रदासाने आपला पुण्यातील थोडा वाटा हा दान दिला खरा, पण त्या दानाने त्याच्या पदरात आणखीनही पुण्यात घातले. अधिक मासातील स्नानाचा महिमा आणि त्यामुळे मिळणारे पुण्य हे असे थोर आहे. कशी वाटली आजची कथा? आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.